मित्रांनो नमस्कार. आज आपण छोटी छोटी मराठी भाषेतील वाक्य इंग्रजी भाषेत कशी बोलतात ते शिकू. चला तर सुरू करूया. इकडे ये ला आपण इंग्रजीत म्हणतो कम हिअर, कम हिअर. इथे आणते ला आपण इंग्रजीत ब्रिंग दॅट हिअर असे म्हणू. ब्रिंग दॅट हिअर असे म्हणू. इथे बस ला आपण इंग्रजीत म्हणतो सिट हिअर. सिट हिअर हे तुझे आहे का. ला आपण इंग्रजीत म्हणतो इज दिस युअर्स. इज दिस युअर्स हे घे. ला आपण इंग्रजीत टेक दिस वन असे. टेक दिस वन असे म्हणू. ते घे. आपण इंग्रजीत टेक दॅट वन. टेक दॅट वन असे म्हणू. तुला हे जमेल का. याला आपण इंग्रजीत कॅन यू मेक इट. कॅन यू मेक इट असे म्हणू. हे कर. हे करला आपण डू इट. डू इट असे म्हणू. अभ्यास कर. अभ्यास करला आपण डू स्टडीज असे म्हणतात. डू स्टडीज. टीव्ही बंद कर. त्याला आपण इंग्रजीत स्विच ऑफ टीव्ही. स्विच ऑफ टीव्ही असे म्हणू. आता हे लगेच कर. याला आपण इंग्रजीत डू इट राईट नाव. डू इट राईट नाव असे म्हणू. विसरू नका. याला आपण इंग्रजीत डोंट फॉरगेट इट. डोंट फॉरगेट इट असे म्हणू. सगळे ठीक आहेत का. सगळे ठीक आहेत का. आपण ह्याला इंग्रजीत एव्हरीवन इज फाईन. एव्हरीवन इज फाईन असे म्हणू. शाळेत जा. शाळेत जाला आपण काय. आपण इंग्रजीत गो टू स्कूल. गो टू स्कूल असे म्हणू. गोड बोल किंवा प्रेमाने बोल. त्याला आपण इंग्रजीत टॉक विथ लव. टॉक विथ लव असे म्हणू. लवकर घरी जा. याला आपण इंग्रजीत गो होम क्विकली. गो होम क्विकली असे म्हणू. नंतरचे मराठी वाक्य आहे आंघोळीला जा. याला आपण इंग्रजीत गो टू बाथ. गो टू बाथ म्हणू. मला एक टॉवेल दे. मला एक टॉवेल दे. याला आपण इंग्रजीत गिव मी अ टॉवेल. गिव मी अ टॉवेल असे म्हणू. कपडे घाल. कपडे घालला वियर क्लॉथ्स. वियर क्लॉथ्स असे म्हणू. दूध पे. दूध पेला पण ड्रिंक मिल्क. इंग्रजीत ड्रिंक मिल्क म्हणतो. ड्रिंक मिल्क म्हणू. लवकर लवकर जेवण कर. याला आपण इंग्रजीत ईट क्विकली. ईट क्विकली असे म्हणू. त्याला हात लावू नको. त्याला हात लावू नको. याला आपण इंग्रजीत डोंट टच धिस. डोंट टच धिस म्हणतो. लवकर 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 कर. याला आपण इंग्रजीत हरी अप. हरी अप असे म्हणू. हे लवकर कर. याला आपण इंग्रजीत म्हणतो डू इट फास्ट. डू इट फास्ट. बाय मन. याला आपण इंग्रजीत से गुड बाय. से गुड बाय. से गुड बाय असे म्हणू. काकांना नमस्कार कर. त्याला आपण इंग्रजीत से. से हॅलो टू अंकल. एक खास खा.
याला आपण इंग्रजीत एक बाईट, एक बाईट असे म्हणू. नंतरचे मराठी वाक्य आहे हे उचल, याला आपण इंग्रजीत म्हणतो पिक दिस अप, पिक दिस अप असे म्हणू. खेळायला जा, याला आपण इंग्रजीत म्हणतो गो टू प्ले, गो टू प्ले असे म्हणू. रागवू नका, याला आपण डोंट बी अँग्री, डोंट बी अँग्री असे म्हणू. तू अशी आहेस, तू याला आपण यू आर सो लेझी, यू आर सो लेझी असे म्हणू. तुला आठवत का, तुला आठवत का, याला आपण इंग्रजीत म्हणतो डू यू रिमेंबर, डू यू रिमेंबर असे म्हणू. ते विसरू नका, ते विसरू नका, याला आपण इंग्रजीत म्हणतो डोंट फॉरगेट इट, डोंट फॉरगेट इट असे म्हणू. तू त्याला ओळखतोस का, तू त्याला ओळखतोस का, याला आपण इंग्रजीत म्हणू डू यू नो हिम, डू यू नो हिम असे म्हणू. तू खोटं का बोलतोस, याला आपण इंग्रजीत म्हणू वाय डू यू लाय, वाय डू यू लाय. एक घोट पी, याला आपण इंग्रजीत म्हणतो टेक अ सीप, टेक अ सीप. तुला चहा आवडतो की कॉफी, याला आपण इंग्रजीत म्हणतो डू यू लाईक टी ऑर कॉफी, डू यू लाईक टी ऑर कॉफी असे म्हणू. कधीही नाही, याला आपण इंग्रजीत म्हणतो नेव्हर, नेव्हर असे म्हणू. हे स्वच्छ कर, याला आपण इंग्रजीत म्हणतो क्लीन इट, क्लीन इट असे म्हणू. पुस्तक, तुझी पुस्तके बॅगमध्ये ठेव, याला आपण इंग्रजीत म्हणतो पुट युअर बुक्स इन द बॅग, पुट युअर बुक्स इन द बॅग असे म्हणू. तुम्ही सगळे वेडे आहात का, याला आपण इंग्रजीत म्हणू, याला इंग्रजीत म्हणतोत आर यू ऑल मॅड, आर यू ऑल मॅड असे म्हणू. दुसरा मराठी शब्द आहे तू बिनकामाचा आहेस, याला आपण इंग्रजीत म्हणतो यू आर यूजलेस, यू आर यूजलेस असे म्हणू. मला केव्हाही फोन कर, याला आपण इंग्रजीत म्हणतो कॉल मी एनी टाईम, कॉल मी एनी टाईम असे म्हणू. भांडू नका, याला आपण इंग्रजीत म्हणतो डोंट फाईट, डोंट फाईट असे म्हणू. गोंधळ करू नका, याला आपण इंग्रजीत म्हणतो डोंट शाउट, डोंट शाउट असे म्हणू. पन्ना पाणी दे, याला आपण इंग्रजीत म्हणतो घेऊ, घेऊ वॉटर टू पप्पा ऑर डॅड, घेऊ वॉटर टू पप्पा ऑर डॅड असे म्हणू. रडू नको, रडू नको, याला आपण इंग्रजीत म्हणतो स्टॉप क्राईंग, स्टॉप क्राईंग असे म्हणू. तिकडे जा, याला आपण इंग्रजीत म्हणतो गो दिअर, गो दिअर. साधारण किती वाजता, साधारण किती वाजता. अबाउट व्हॉट टाईम, अबाउट व्हॉट टाईम असे म्हणू. तुझ्याकडे वेळ आहे का, याला आपण इंग्रजीत म्हणतो डू यू हॅव टाईम, डू यू हॅव टाईम. तू किती उद्धट आहेस, याला आपण इंग्रजीत म्हणतो यू आर सो
रूड यू आर सो रूड असे म्हणू काही हरकत नाही याला आपण इंग्रजीत म्हणतो नेवर माइंड और इट्स ओके नेवर माइंड और इट्स ओके पुन्हा म्हण याला आपण इंग्रजीत काय म्हणतो रिपीट इट असे म्हणू माझ्या मागे मन याला आपण इंग्रजीत काय म्हणतो रिपीट आफ्टर मी जा काहीतरी कर याला आपण इंग्रजीत काय म्हणतो गो डू समथिंग पुन्हा प्रयत्न कर याला आपण इंग्रजीत काय म्हणतो ट्राय अगेन उठ याला आपण काय म्हणतो गेट अप झोपीतून जागा हो ला आपण इंग्रजीत म्हणतो वेक अप नंतर मित्रांनो आपलं शेवटचं वाक्य आहे खुश रहा याला आपण इंग्रजीत म्हणतो बी हॅपी थँक्यू